मित्रांनो, एक चित्रकार होता। गुरुचा सर्वात आवडता शिष्य आणि उत्कृष्ट चित्रकार असूनही त्याला कोणताही गर्व नव्हता। गुरु व त्याच्या कलेवर त्याचा प्रचंड विश्वास होता, पण स्वतःवर त्याचा विश्वास फारसा नसावा। 3 दिवस परिश्रम करून त्याने सुंदर चित्र काढले, पण आपले चित्र चांगले आहे का हा प्रश्न त्याला कुणाला तरी विचारावासा वाटला। एका गजबजलेल्या ठिकाणी त्याने ते चित्र लावले आणि त्याखाली एक पाटी लिहिली, मी हे काढलेले चित्र आहे, तुम्हाला कसे वाटले? यात काही चूक वाटली तर त्या जागी एक छोटीशी फुल्ली मारा। लोकांनी काय प्रतिक्रिया दिली असेल हे पाहण्याकरिता तो संध्याकाळी तिथे गेला। संपूर्ण चित्र फुल्यांनी भरलेले पाहून त्याचे डोळे भरून आले। काही लोकांनी तर चुका काय तेही लिहिले होते। त्या चित्रकाराचा जीव तुटला, तो धावत आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला, मी हरलो, मी खूप वाईट चित्रकार आहे, मला चित्रकला सोडायला हवी, मी संपलो। हे ऐकून गुरु म्हणाले, तू व्यर्थ नाहीस, तू खूप चांगला चित्रकार आहेस आणि हे मी सिद्ध करू शकतो। असेच सारखे एक चित्र काढ आणि माझ्याकडे घेऊन ये। असेच चित्र परत काढून चित्रकार 2 दिवसानंतर गुरुकडे गेला। गुरुने त्या चित्रकाराला परत त्याच गजबजलेल्या रस्त्यावर आणले, ते चित्र परत रस्त्यावर ठेवले आणि त्याखाली एक पाटी लिहिली, मी हे चित्र काढले आहे, यात काही चूक आहे असे वाटले तर बाजूने ठेवलेल्या रंगांनी त्या चुका दुरुस्त करा। ही पाटी त्यांनी लावली आणि ते दोघे निघून गेले। संध्याकाळी परत जाऊन पाहिले तर कुणीही त्या चित्राला हात देखील लावला नव्हता। 5 दिवस झाले, 8 दिवस झाले, 10 दिवस झाले, ते चित्र तसेच राहिले। तेव्हा गुरु म्हणाले, फुल्ला मारणे सोपे असते, पण दुरुस्ती करणे कठीण असते। मित्रांनो, दुनियेच्या कोर्टात स्वतःला उभे करू नका। सगळ्यांची मतं ऐका, पण इतरांच्या मतांनी तुटून जाऊ नका। मी कोण आणि कसा हा प्रश्न पहिल्यांदा स्वतःला विचारा। आपला आत्मविश्वास सगळ्यात महत्त्वाचा आहे। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मी निकी शेंडे, पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।